एवरीवन. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडची हळद कशी असते. आम्ही खूप धम्माल, खूप मज्जा करतो. आम्ही सगळे तिकडेच चाललो आहोत. आता माझी तयारी झालेली आहे, बाबूची पण झालेली आहे, स्वप्नेला आता रेडी होत आहेत. माझा फुल लुक तुम्हाला ऑब्व्हियसली दाखवणारच मी, नो डाऊट. नेहमीप्रमाणे मी मोत्याचा लुक केलेला आहे. मला मोत्याचा लुक खूप आवडतो. तुम्ही माझ्या मेकअपच्या मोस्टली व्हिडिओमध्ये बघितलाच असेल, मी मोत्याचा लुक करते. आय जस्ट लव्ह मोत्याचा लुक. सो आज पण मी तोच केलेला आहे. स्लेव्हरचा ब्लाऊज आणि ही साडी मला माझ्या मामेने दिलेली, भाऊबीजेला मामे भाऊ घेऊन आलेला. सो आता मी थोड्या वेळाने तिकडे जाऊ. आता 6 वाजलेले आहेत. थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. जरा फोटो सेशन करते यांची तयारी झाल्यावर. हॅलो, आता आई पप्पांच्या इकडे पोहोचू, आई पप्पाने पिकअप करू आणि माझं पेन इथे बसलेलं आहे. आज तो राहिला नाही तर मोस्टली तो गाडीत कंटाळतो, त्याला झोप येते. देवाचं गाणं लावून दिलं आहे, तुम्हाला आवाज येतच असेल ते लावून दिले आता. सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत, आई पप्पांना पिक करू आणि जाऊ. सो हे लग्नाचं घर आहे. इथे असं सगळा पूजाविधी आटपलेला आणि हा नवरा मुलगा आमचा पप्पू भाई येल्लो कुर्तीमध्ये बसलेला. ही घरात छानपैकी देवी आहे कारण शैलेश काका ब्राह्मणच आहेत आणि या काकींची तयारी वगैरे घरात सगळं चालू आहे. ही त्यांची सून आणि या नवऱ्या मुलाची आई आमच्या कल्पना काकी. वरती सगळेजण हळूहळू येत होते. सो मी आता खाली आली आहे, खालचे तुम्हाला सगळे दाखवते. ग्रीन साडीमध्ये आहे ती आमची आत्याची, ऑरेंज साडीमध्ये माझी आई, तुम्ही ओळखतातच. ही रिद्धी माझ्या आत्याची नात, ही माझी आत्या. ब्ल्यू साडी घातली ही सुषमाताई, नाशिकला राहते. जया आत्या. सगळीजणं हळूहळू पाहुणे मंडळी येत होती. आर ब्युटिफुल प्रियांका काकी आणि तिची गोड मुलगी आरोही. त्यांचा मुलगा पण आहे 5-5.5 महिन्याचा रियांश, तो घरी आहे आणि त्यांचे मिस्टर बाहेर असतात. शिवर शी सेंग हाय. पण आता विजय चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. ब्युटिफुल लेडीज इन आर हाऊस. आमची गॉर्जियस भाभी नाचमा आणि इथे सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली. इथे सॉन्ग चालू होतं, आज ब्ल्यू हे पाणी पाणी. इथे मी आवाज म्यूट केला पण पुढे मी आवाज ठेवलेला आहे व्हिडिओजमध्ये, कारण मी विचार केला का जर म्हणजे मोस्टली सगळं नाचण्याचंच तुम्हाला छानपैकी दाखवत आहे, कसे मी धम्माल करतो, कसे घरातले मस्त नाचले आणि जर गाणं नसेल तर ते ऐकायला मजा येणार नाही, फक्त बघून मजा नाही येणार. तर ही व्हिडिओ मी मॉनिटायझेशनसाठी नाही देणार आहे. सो कॉपीराईटचा इश्यू मला येईल, बट दॅट्स ओके. लेट्स सी आपण नंतर काय करू शकतो. पण जस्ट फॉर मेमरी मला ही व्हिडिओ पाहिजे आहे. तर पुढे बघा सगळ्यांनी किती मजा केली, किती धमाल केली ना सगळेजण आमच्या घरातले, किती छान नाचतात. आ न्यूएस्ट अँड ब्युटिफुल कपल शिल्की अँड श्याम. आणि इथे आमच्या घरातले खास व्यक्तिमत्व चव्हाण चेऊलकर रंदिवे. घरांमधलं खास व्यक्तिमत्व, मनोरंजक व्यक्तिमत्व म्हणजे राजू काका, राजू चेऊलकर यांचं आगमन झालेलं आहे. ह्यांच्याविषयी तुम्हाला कधीतरी वेळ मिळाल तर नक्की एक पूर्ण व्हिडिओ करेन आणि सांगेन. सो हे राजू काका, ही पिंक साडी घातल्या ही आत्या आहे, व्हाईट शर्टमधला बंटी, सगळे कझन्स आहेत. राजू काका माझ्या पप्पांच्या आत्याचा मुलगा, बाकी कझन्स. चव्हाण एक खूप छान अशी आमची ठाण्याची अनुजा वहिनी. इथे गंमत अशी झालेली की नाचताना थोडासा मनाली काकींचा पाय ट्विस्ट झालेला. सो त्यांची मुलगी डॉक्टर आमची फिजिओथेरपिस्ट शल्की चव्हाण, तुम्ही बघत्या थोडंसं तिचं असं वरच्यावर मसाज देते आहे काकींना, पण तरी पण त्यांचा उत्साह तुम्ही पाहू शकता. ती देताना पण त्या कशा नाचत होत्या म्हणून त्यांची खास व्हिडिओ केली मी.
आमच्या लाडक्या सीमा काकी आणि त्यांची मुलगी तृप्ती इथे आलेली आहे. आणि सीमा काकींचे मिस्टर सुरेश काका म्हणजेच माझे मधले काका. सगळ्यांची बोलचा, सगळ्यांची भेट घेणं चालू आहे. हरिदानचा आवाज मध्ये मध्ये येत आहे कारण मी रात्री रेकॉर्डिंग करायला लागली आहे. हा मुलगा झोपत नाही आहे त्याच्यामुळे. आणि माझा पिल्लू बघा इकडे कसं रिद्धीबरोबर मस्ती करतो आहे. कसं तिला बघा बाय बाय केलं आणि चालला. आणि त्याच्यानंतर पुढे बघाच तिच्यावर किती वेळ मस्ती करत राहील. तो तिच्यावर खूप वेळ मस्ती करत होता, मस्त नाचत वगैरे पण होता. आणि त्याच्यानंतर मग आमच्या इकडे वहिनी एक, तिला ओळखत नाही काय नाही, तरी तिला बाय करायला लागला. बघू शकता तिला शेक हँड केलं काय त्याच्या मनात आलं काय माहिती. तिच्याबरोबर रमलेला थोडा वेळ, ती गेली. त्याच्यानंतर एकटा एकटा आपलं त्याचं चाललेलं. तुम्ही इथे पाहू शकता आमच्या घरातले सगळीजणं, काकींपासून भाभीपासून वहिनी आत्या सगळे एकदम हौशी आहेत नाचायला. आणि मस्त असंच माणूस हौशी पाहिजे, नाही तर आयुष्याला अर्थ करायला. लग्न आणि अशा समारंभात तुम्ही नाचणार नाही तर कधी नाचणार सगळे. आणि कोणाला असं खेचायला वगैरे लागत नाही नाचायला, स्वतःहून आपणहून सगळे येतात आणि मस्त नाचतात. इकडे आता ऍक्च्युली निदान कंटाळलेला, त्याला झोप आलेली. सो आमचा घरी जायचा विचार चालू होता पण मला सगळेजण थांबवत होते नाचायसाठी कारण जस्ट नाचायला चालू झालेलं. ए ए ए काय, त्याला झोप आलेली, खूप कंटाळलेला तो. आणि इथे आता माझे मधले सुरेश काका, जे मी मगाशी ओळख करून दिली तुम्हाला, त्यांचा डान्स तुम्ही पाहू शकता. त्यांचा डान्स आमचा रणदिवे घराण्यात खूप फेमस आहे. तुम्ही पाहू शकता कसे नाचतात ते. माझे पप्पा पण नाचतात पण ॲक्च्युली काल माझ्या पप्पांच्या थोडा डोळ्याला त्रास झालेला, डोळा लाल झालेला आणि पाणी निघत होतं. त्या हैदराबादला जस्ट ट्रिप करून आले, सो त्याच्यामुळे त्यांना जरा ACचा त्रास झाला. सो म्हणून पप्पा नाही नाचणार, तर पप्पा पण नाचतात. काकांचा डान्स बघू शकता तुम्ही, एकदम मस्त. आणि ह्या डान्सचा म्हणतात तुडतुडा डान्स. पाहू शकता तुम्ही फुल एनर्जेटिक असा डान्स. Thank you.
मला आता बंटीचा आणि शैलेश काकांचा खास डान्स परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. सो बघत राहा. ह्याच्यानंतर पुढे नवरदेवाचे आई वडील बघा कसे मस्त नाचतात. शैलेश काकांनी मस्त काकींना उचलून घेतलेलं ते पण तुम्हाला बघायला. घरी जायला निघालो. रिजांतला पण झोप आलेली. मध्ये मध्ये गाण्याचा आवाज येतो बिकॉज गाण्याशिवाय मजा नाही येत म्हणून कॉपीराईटचं इश्यू येईल. बट दॅट्स ओके. ही व्हिडिओ मॉनिटायझेशनला नाही टाकणार. आय होप तुम्हाला व्हिलॉग आवडला असेल. लाईक कमेंट करायला विसरू नका.